सो हॅलो गाईज, मी चिराग पडवळ, फूडी डेअरिंग चॅनलवर तुमचे स्वागत करतो. सो आता आपण आहोत मुंबईमधील सर जे जे मार्गावर, तिथे आपण पप्पू ज्यूस सेंटर, ज्यूसवाला इथे आहोत. आता आपण इथे ज्यूस सेंटर आहे याचं. सो आता आपण इथे इथे जे फेमस ड्रिंक ट्राय करणार आहोत, त्याला आपण मिल्कशेक पण बोलू शकतो. त्याचं नाव आहे दिलवाले. सो आपण आता दिलवाले काय आहे ते बघू आणि ते कसे बनवतात ते बघूया आपण. चला, ये क्या डाला है अपना भी? भाई इसका नाम दिलवाले है और इसमें काजू क्रीम मलाई का ये बनता है. ये स्पेशल आइटम है भाई, इसको लोगों ने दिल से पसंद किया इसीलिए इसका नाम दिलवाले रख दिया. ये क्रीम इधर, अभी ये क्रीम डाला हूँ. ओके, और उसके बाद ये काजू ट्राय. हो गया दिलवाले. ओके, तो आता आपण आहोत पप्पू भाई ज्यूस वाल्यामध्ये आणि आपण त्यांचं एक स्पेशल डिश घेतलं आहे दिलवाले. हे त्याला विचारलं मी की दिलवाले असं का नाव आहे, तर त्यांनी असं सांगितलं की इथे लोकांनी एकदम मनापासून म्हणजे दिलपासून त्यांना असं आवडली ही डिश त्यांना, म्हणून त्यांनी दिलवाले नाव ठेवलं. सो आता आपण ही ट्राय करू, पण त्याआधी आपली सेफ्टी म्हणून आपण सॅनिटायझर वापरणार आहोत. सेफ्टी फर्स्ट. हे बघूनच असं वाटतं की एका ह्याच्यातच म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल असं एकदम. आणि असं झालं कधी खाते रमदमच्या दिवस रमदमच्या वेळेस इथं जास्त खूप गर्दी असते, कारण की हे स्पेशल असल्यामुळं इथं खूप जास्त गर्दी असते. याची तुम्ही रचना बघू शकता, किती भव्य रचना आहे याची. पूर्ण भरलाय तो नारळ, पूर्ण त्याचं ते मिल्कशेक बघू शकता तुम्ही. वरून त्यांनी काजू टाकलेत त्याच्यावर, ते गार्निशिंग म्हणून त्यांनी काजू टाकलेत. एक स्वीट डिश बोलू शकता तुम्ही. त्याची रचना बघा तुम्ही कशी, पूर्ण नारळ, पूर्ण नारळ भरलाय, पूर्ण अक्षरशः ते खाली पडते एवढं त्यांनी म्हणजे भरलाय. सो आपण आता हे ट्राय करू आणि आम्ही चव घेऊन सांगतो तुम्हाला कसं आहे. आणि हे रिझनेबल आहे, ठीक असं एकदम आईस्क्रीम सारखं ठीक आहे एकदम. ते काजू, थोडी नारळाची टेस्ट आणि त्यांचं जे स्पेशल कोकोनट, कोकोनटचा पूर्ण फ्लेवर येतो त्याच्यात. त्यानंतर वरून त्यांनी जे काजू टाकले त्याचं खूप जास्त म्हणजे ते दाताखाली त्यानंतर चव लागते त्याची खूप एकदम, खूप म्हणजे स्वीट खूप आहे आणि ते एकदम म्हणजे स्वीट डिश म्हणून एकदम परफेक्ट आहे. तुम्ही जर तुमच्या फॅमिलीबरोबर आला आणि फॅमिली रेस्टॉरंटवरून तुम्हाला काही स्वीट वीट खायचं झालं तर तुम्ही इथं नक्की या. स्वीट डिश आहे एक प्रकारची आणि याची किंमत आहे 150 रुपीज. म्हणजे 150 रुपीजमध्ये पूर्ण त्याचा एवढा मोठा नारळ, तो पूर्ण भरून नारळ आहे. सो एक पूर्ण पोट भरू शकतो याच्याने, एक म्हणजे 2 ते 3 जण ते आरामात पोट भरून खाऊ शकतात असं आहे. सो आता आम्ही हे संपवतोय, यश आणि चिन्मय आम्ही यश मागे वाट बघतोय कधी संपवतोय म्हणून. सो आम्ही आता हे लवकर हे व्हिडिओ संपवतो आणि हे खायला सुरुवात करतो. सो तुम्ही पण इथे या, इथे भेट द्या या जागेला, इकडे बघा ह्यांचं ॲम्बियन्स पण. ह्यांचं घर आत्ता इकडे ओपन झालं, त्यांचं ते मेन स्टॉल तिकडे आहे भिंडी बाजारच्या सिग्नलवर आहे आणि ह्यांचं सेकंड आउटलेट आहे इथे. सो तुम्ही इथे येऊन याचा आस्वाद घेऊ शकता बसून. सो इथे येऊन नक्की ट्राय करा. तुमच्याकडे स्ट्रॉबेरी मिल्कशेक्स वगैरे पण आहेत खूप चांगले चांगले, आम्ही विचारलं होतं त्यांना. सो ह्याचा इथे येऊन आस्वाद घ्या. आणि इथे सुरुवात केली खायला, मला पण खूप भूक लागली, सो मी पण खायला सुरुवात करणार आहे. सो तुम्ही व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.